किती वाजता पोहोचतात आणि कधी त्यांच्या भाषणाला सुरुवात होतीये. दरम्यान जाऊयात नगरला, कारण अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या एका अनोख्या संकल्पनेतून विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा इथल्या शिवपट्टण किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळा काही वेळापूर्वीच पार पडलाय. राज्यभरातून या सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित राहिले आहेत. 74 मीटर इतका लांबीचा हा ध्वज आहे. देशातील सर्वात उंच ध्वज असल्याचा दावा इथे केला जातोय. 37 दिवस राज्यातले विविध जिल्हे आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये या ध्वजानं प्रवास केलाय. 96 शक्तिपीठं आणि प्रार्थनास्थळांना वंदन करत हा ध्वज आता पुन्हा आलेला आहे. त्यामुळे हा सोहळा आता इथे पार पडला. या भव्या स्वराज्य ध्वजाची ही प्रतिष्ठापना केली जाते. अहमदनगरमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय. देशातला हा सर्वात उंच ध्वज असल्याचं म्हटलं जात आहे. दिवस गेले राज्यातल्या जिल्ह्यांमधून या ध्वजानं प्रवास केलेला आहे. 96 शक्तिपीठं आणि इतर प्रेरणास्थळांना देखील वंदन केल्यानंतर म्हणजे एकूण महाराष्ट्रातले 36 जिल्हे आणि इतर 5 राज्यांना भेट दिल्यानंतर हा ध्वज आता इथे नगरमध्ये आलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या आदर्श स्वराज्य धर्माची आठवण करून देण्यासाठी ही संकल्पना असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा ध्वज आता उभा होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 रोजी झालेल्या राज्याभिषेकाचं स्मरण अशी यामागची संकल्पना आहे आणि म्हणून ध्वजाची उंची 74 मीटर इतकी ठेवण्यात आलेली आहे. 96x64 फूट इतका या ध्वजाचा आकार आहे. या ध्वजस्तंभाचं वजन 18 टन आहे आणि केवळ ध्वजाचं जर वजन असेल तर ते तब्बल 90 किलो आहे अशी माहिती पाहिजे. 55,000 चौरस फूट आकार असलेला ध्वज देशात अनेकांचं आकर्षण ठरलेलं आहे आणि याच ध्वजाचा हा सोहळा सध्या आपण करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा विक्रमी ध्वज आता उभा राहतोय आणि ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय.
गगनात सजला नभी पसरे